समाधान काटेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर तो या सामन्याचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय एकनाथजी खाटेकरे यांचं शुभ आगमन आम्हाला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतं आयकुरा चषकाच्या या सोहळ्यामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. पहिला धक्का पहिला हादरा मिळतोय तो कोंडे कोंडे साखरे कोंडे साखरे या संघाला. धावसंख्या पाहतोय आपण 2 धावा या धावपटावर. तर नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये जे आशुतोषनं गोलंदाजी एक नाविन्यपूर्ण केली होती तोच आशुतोष आज गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय आपण. हो नक्कीच कार्पेट स्ट्रोक बघायला मिळाला. एका धावेला आकार देतोय दुसरा धाव नक्कीच वाटतं एकच धावावर समाधान मानायला लागलं. येथील 1-3 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये निलेश आणि अमोलची जोडी मैदानामध्ये सॉरी
निलेशाने अमोल नक्कीच नंदूचं डगआउट मध्ये जाणं आणि त्यानंतर विचार केला तर निलेशा वन डाऊनला आपण पाहतोय. तर आशुतोषवर फार मोठी जिम्मेदारी पुन्हा कारण दोन राऊंडचे सामने आहेत. हे सामने सर्व संघांसाठी चार षटकांचे असतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. हो नक्कीच एकजुट केला फटक्याला दिशा दिले एक नक्कीच शपलवून खेळले होते चेंडू सीमा रेषाबाहेर जाईल नक्कीच यस. हा येतो एक संघर्षमय चौकार चार धावेसाठी. अमोलच्या बॅटमधून आपल्याला एक अप्रतिम चौकार बघायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता. हो नक्कीच जागा बनवली होती फ्रंट फुटवर येऊन खेळले होते परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते आणि नक्कीच इथे कम बॅक करतोय आशुतोष आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. तर पहिले षटक चालू आहे ते देवपे विपक्ष कोंडे साखरे या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथावर हो फुलरलेनचा चेंडू होता. चेंडू मला वाटतं बॅट अँड पॅटच्या रडरमध्ये आलेला नाहीये. नक्कीच परफेक्ट ऑफ बॅट मध्ये चेंडू येत नाही षटक संपतंय. तर पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा झालेले आहेत आठ एका गडाच्या मोबदल्यामध्ये ती कोंडे साखरे या संघाची. तर मी मला थोडासा काहीसा गाईडलाईन्स करताना मला वाटतं या मैदानाच्या पिचवर दोपे संघाला पाहतोय परंतु जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लवकरात लवकर आपण शत्रक्षणाचं जाळं विणायचे जाळं रचायचे धन्यवाद. चार षटकांचा सामना प्रथम षटक मागस्त होते ते आशुतोष आठ धावा खर्च केल्या नक्कीच एक विकेट अर्जित केली आपल्या संघासाठी देवपे संघासाठी. आणि आपण पाहतो कोंडे साखरे संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय कारण सुरुवातीला स्लोगरचं षटक होतं थ्री आर्ड सर्कल मधलं ते गोलंदाजीच्या मार्कवर खेळून काढलं मला वाटतं आशुतोषनं कारण अवघ्या फक्त मापक आठ धावा खर्च केल्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असेल सुरेश खूप वाईटचा चेंडू होता परंतु मला वाटतंय एक्झिट करतात फटक्याला आणि जज केला क्षेत्ररक्षकाने दुसरा बॅक टू बॅक झटका भेटतोय आणि नक्कीच दुसऱ्याकडे तंबूच्या दिशेनं जाताना आपला पाहतोय कोंडे साखरे संघाकडून. तत्पूर्वी जाऊया एक सदाबार संगीत डीजे विचार केला तर देवपे संघानं चांगला करिश्मा करून दाखवला होता. 63 धावा विजयासाठी जायचं होत्या तीन चेंडू राखून सामना आपल्या खिशामध्ये घातला. तदनंतर विचार केला तर दोन राऊंड मध्ये दुसऱ्या सेशन मध्ये पाहतोय देवपे संघाला दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये कोंडे साखरा संघाची धावसंख्या आठ म्हणजे चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हो नक्कीच चेंडूला पूर्णपणे स्टिअर केले पाहूया किती धावा येत आहे. चेंडू वन बाऊन्स टू बाऊन्स सीमारेषेपर्यंत जाईल का क्षेत्ररक्षण धावतोय पलतोय फेकित्र होईल तत्पूर्वी येतील या दोन धावा दोन धावेने धावसंख्या पुढे जाते दुहेरी अंकामध्ये प्रस्थान घेते आणि धावसंख्या होती ती 10-0 लॉस ऑफ टू विकेट्स दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण इथे पाहतोय सामना कोंडे साखरे विपक्ष देवपे. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा खूपच वैर मारा बघायला मिळाला कारण खराब चेंडूची पायाभरणी बघायला मिळाली ती या गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज सुरेश
जे दुसरा षटक घेऊन आले आहेत मला वाटतंय नक्कीच पहिले षटक खूप सुंदर हाताळलं ते आशुतोषने 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर सुरेश आले सुरेशच्या गोलंदाजीवर सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळाली परंतु मागील चेंडू खूपच स्वैर अवांतर धाव एक नक्कीच आपला टांग्स बदलला गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं खरोखर चेंज ऑफ द पेस मध्ये कसा कशा प्रकारे परिवर्तन करायचं ते सुरेशने दाखवून दिलं आणि नक्कीच गतीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर इथं मी म्हणाल निर्धाव चेंडूची सांगता करून दिली तर धावसंख्या पाहतो आपण धावपटावर 11 कोंडे साखरे या संघाची दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच फटका चांगला आहे परंतु पाहूया अप्रतिम नक्कीच डोळ्याची पारणे पेडणारा फटका होता परंतु शत्रक्षण तेवढंच चाणक्षणे धावत आलेत पलट आलेत झपकले चेंडू हातात विसावला तत्पूर्वी एक विकेट डगावच्या दिशेने जाते डीजे धन्यवाद आऊट आहे आऊट आहे तिथं स्वयंसेवक नाही पण प्रेक्षक वर्ग आहे तो सांगतोय का विकेट आऊट आहे नक्कीच जाऊया पुन्हा मैदानामध्ये सुरेशच्या गोलंदाजीवर हॅलो 12वा फलंदाजाला रिन्यू आम्ही दाखवला इथे जो तर जाऊया तिसरा विकेट खूप सुरेख पटका होता मी म्हणेल परंतु शतक्षक तेवढंच चाणक्षणे आले विकेटचं समर्पण बघायला मिळालं नक्कीच मला वाटतं चौथा विकेट एका पाठोपाठ एक विकेट नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला मिळतीये आशुतोष तदनंतर विचार केला तर सुरेश खरोखर दोपे संघाकडून आज चांगलं सर्व काही बघायला मिळतंय नक्कीच सांघिक यश असतंय सांघिक यश सर्वांच्या हाताने बघायला मिळालं ते दोपे संघासाठी टीमवर्क चांगला सजलाय आणि जाला विणलंय त्या जाल्यामध्ये अडकवण्याचं काम केलं ते कोंडे साखरे या संघाला नक्कीच खरोखर सामना रोमांचकारी होईल का परंतु सामन्याचं चित्र पाहतो क्षणी 11 धावा आणि 4 विकेट म्हणजे एकंदरीत खूपच नैराश्याचं वातावरण कोंडे साखरे या संघाच्या कोटामध्ये असेल कारण अजूनही धावसंख्या पुढे जाते न जाते तो एका पाठोपाठ एक धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के त्या धक्क्यातून सावरता सावरेना कोंडे साखरे संघ षटक संपतंय नक्कीच षटकाची पायाभरणी खूप चांगल्या प्रकारे रच उभी केली ती सुरेशने आशुतोषने दोन षटकांचा वाजवी केला संपुष्ट झाल्यानंतर धावा पाहतोय आपण 12 चेंडू स्पेस गेले आणि 11 धावा एकंदरीत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे टीमवर्क इथं चांगली बघायला मिळते ती देवपे संघाकडून वारंवार प्रत्येक चेंडूकडं गाईडलाईन्स बघायला मिळाली आणि खरोखर सांघिक यश कशा प्रकारे असावं परिपूर्ण म्हणजे कोंडे साखरे संघाला एक दबाव खाली खेळ करावा लागतोय ज्यावेळी विकेट टू विकेट निघून गेल्यानंतर थोडस कम बॅक करतोय गोलंदाज आणि त्यानंतर तदनंतर विचार केला तर 11 धावा 4 विकेट्स तिसरं षटक मार्गस्थ आहे 4 षटकांचा हा सामना असेल यापुढील सर्व सामने 4 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्या तर भानुदास स्वतः आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर आता येत आहेत तिसरं षटक प्रगतीपथावर घेऊन आमच्या समोरील एंड कडून पाहूया तिसरं षटक आणि नक्कीच खरोखरच मागील सामना हाय व्होल्टेज झाला दोन्ही बाजूनी अतिशय पारी खेळली फलंदाजांनी आणि एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं एकाला जिंकावं लागलं आयोजकांची टीम नक्कीच इथं यश संपादन करून पुढच्या
सत्रासाठी रवाना झाली. आगेकूच करून मला वाटतं चांगला मानांकन घेतला, परंतु जितूचं सुद्धा तेवढंच कौशल्य. एकटा जितूने सामन्याचं चित्र बदललं होतं. मागील सामन्यामध्ये कोरोला संघाचा तरुण तरफदार अष्टपैलू खेळाडू, परंतु जाऊया मैदानामध्ये सामना हाय वोल्टेज होईल याच्यामध्ये शंका नाही, कारण सामन्याचं चित्र अजूनही क्लिअर झालेलं नाही, स्पष्ट चित्र झालेलं नाही, परंतु येणारे अजून दोन षटकं मैदानामध्ये खेळायचे ती कोंडे सगळे या संघाला. हो नक्कीच खूप चांगला स्कूप केलाय पटका, कार्पेट शॉट आहे, थोडेसे फंबल शतरक्षक, परंतु एक धाव येते, दुसऱ्या धावेला अंकित करताय तू मेमे आणि मला वाटतं या पाचवा धक्का पाचवं गालबोट लागलं जातंय इथे कोंडे साखरे संघासाठी. विकेटचं पतन होतंय डीजे. एक संगीत दिला धन्यवाद, या गाण्यावर सुद्धा काही भाष्य केलं असतं, परंतु सामना एकतर्फी झुकतोय आता, कारण 12 धावा आणि 5 विकेट निम्मा संघ तंबूच्या दिशेने रवाना झालेला आहे तो कोंडे साखरे संघाचा. एक नैराश्याचं वातावरण आणि मी म्हणेल एका बाजूने तग धरून ठेवले तो डेवत्या संघाने. बॅक टू बॅक चांगला आक्रमण गोलंदाजाकडून बघायला मिळतंय, भानुदासकडून तिसरा षटक सुद्धा एक निर्णायक षटक पाहायला मिळेल, कारण आशुतोष तदनंतर सुरेश आणि तिसरं षटक आपण पाहतोय भानुदत्त. खरोखरच तीन षटक बघायला मिळाली, धावसंख्या 12 या अंकावर पाहतोय, 1-2 लॉस ऑफ 5 विकेट. तर स्पीड अप द्या सामन्याला, लवकरात लवकर सामना घेऊन यायचे मैदानामध्ये. हो नक्कीच स्कूप केला चेंडूला स्टेअर करून खेळल्यानंतर पाहूया किती धाव होते. एक धाव दुसऱ्या धावेला आकार दिला, परंतु दोन धावा सुद्धा गुड बॅटिंग गुड रनिंग द बिटवीन विकेट. चांगल्या चाणक्षाने तेज तरार चेंडूची पाहणी करून दोन धावा एकवटण्यामध्ये यश मिळालं कोंडे साखरे या संघाला. धावसंख्या पुढे जाते 2-4 रुपयाने, धावसंख्या ती 14 लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक अजून निश्चंक स्कोअर आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत बघायला मिळतोय, परंतु येणारे काही चेंडू. हो वन बाउस मिड विकेट रिदम मध्ये झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे येते, 15 धावा आपण पाहतोय कोंडे साखरे या संघाकडून. नक्कीच वारंवार ज्यावेळी दबावाखाली गोलंदाजी बघायला मिळाली प्रेशर मध्ये दिसली, त्यावेळी फलंदाजी दबावाखाली दिसते आणि काही मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय ते या भानुदसनं. तर पाहूया नवीन चेंडू येतोय. हो अप्रतिम डॉट डिलिव्हरी गुड बॉलिंग. तर खरोखरच पूर्णपणे या सामन्याचा विचार केला तर वर्चस्व बघायला मिळते आपल्याला या पहिल्या सेशनमध्ये. आजच्या या सामन्याचा विचार केला तर गोलंदाजाकडून फलंदाजी नेस्तनाबूत करण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा. बॅक टू बॅक तोच टप्पा तीच दिशा अचूक टप्प्यावर मला वाटतंय गोलंदाजी झाली आहे. भानुदास ऑन फायर होतोय, नक्कीच मला वाटतंय सामन्यामध्ये अजून रोचकता वाढवण्यासाठी गोलंदाजाकडून वर्चस्व दाखवण्यात येते. फलंदाज मान मी म्हटलं एकतर्फी निराशाचं वातावरण या मैदानामध्ये खेळताना घेऊन येत आहेत. ते समालोचन करताना सुद्धा बोलायचं झालं तर अप्रतिम फटका आहे आणि येईल या फटक्यावर फक्त आणि फक्त एकच वाटतंय दुहेरी धाव, कारण दोन धावा इथे एक वडल्या फेकी तो चांगली ते कम बॅक होतंय, बॅकअप चांगलं मिळतंय, टीमवर्क चांगला खेळ करते आणि ते खेळायच्या जोतामध्ये कोंडे साखरे संघ एक नौका संघ आहे. अनुभव थोडासा कमी असेल, पहिल्या सामन्यामध्ये विजय घेतला पण त्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांना चुकांना भरपूर सामोरं जावं लागलं होतं, परंतु ते यातून काहीतरी घ्यायचं असेल शिकायचं असेल. नक्कीच नौका संघ आहे कोंडे साखरे, परंतु आज चांगला खेळ त्यांच्या मार्फत सकाळी पहिल्या सत्रामध्ये बघायला मिळाला. पाहूया दुसरं सत्र त्यांच्यासाठी कसं ठरतंय. चला जाऊया मैदानामध्ये पुन्हा.
षटकाची पाहणी केली जरा तर तीन षटक आणि 17 धावा येणार शेवटचं षटक असेल स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक हो पहिल्या चेंडूला दिशा दिली नक्की चेंडू मला वाटतं हवेमध्ये परंतु पाहूया जज करेल का मिस अंडरस्टँडिंग बघायला मिळाली मला वाटतंय सुरेख प्रयत्न होते परंतु प्रयत्न अपयश येतोय आणि धावा येतील या एक एका धावेने धावसंख्या पुढे जाते धावसंख्या होते ती 18 फटका खूप सुरेख होता परंतु मी म्हणाल तेवढंच चाणक्षण क्षेत्ररक्षण थोडस मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे बघायला मिळालं पुन्हा एकदा या षटकातील लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू अवांतर चेंडू धावफलक वाढते धावफलक जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो देवपे आणि त्यांच्या विरोधात कोंडे साखरे संघ देवपे संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पुढील चेंडू विनोदाच्या बॅटची कडा लागली होती परंतु यष्टी रक्षण करा आणि इथे फलंदाज बाद होता होता वाचलाय आणि एक धाव इथे मिळाला धावफल करता संख्या येते 21 वेगानावरते धावफलक जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता चेंडू मिळवून च्या वरतून खेळलाय आणि चेंडूकडे चित्रक्ष वाढदास आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दोन धावा इथे कंप्लीट होत असताना धावफलक वाढते धावफलक जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवरती दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देवपे आणि त्यांच्या विरोधात कोंडे साखरे संघ कोंडे साखरे संघाने धावफलक धावसंख्या लगावली गेली 27 या दरम्यान विनोदचा फिडल चेंडू आणि निश्चितच बॅटची ए जान्या एका धावर समाधान दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दोन धावा कंप्लीट होत असताना एक चोरटी धाव या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळाली धाव फलक जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा बॅटची काढा आणि पुन्हा एकदा इथे जेल ड्रॉप होतो आणि पुन्हा एकदा एक गडी बांधण्याची संधी निर्माण झाली होती आणि इथे धावाच्या स्वरूपात एक गडी बांधत आहे धावफलकावर धावसंख्या येते 30 धावा चार षटक इथे समाप्त झाली चार षटकाखेर धावफलकावर धावसंख्या 30 आणि 31 धावांचं आव्हान देवपे संघ समोर ठेवलंय खाटेकर संघ तर नवनाथजी खाटेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल तर इथे नाणेफेकीचा कौल केला जात आहे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तिरुपती बॉईज खाटेकर आणि त्यांच्या विरोधात शिरगाव बी संघ तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय
तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामन्याचा इथे नाणेफेकीचा कौल झालेला आहे. खाडेकर संघाने इथे नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तिरुपती बॉयज खाडेकर संघाने घेतलाय. तर चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये कोंडे सागरे आणि त्यांच्या विरोधात देवपे संघ. कोंडे सागरे संघाने 30 धावा धावफलकार लगावल्या तर 31 धाव संख्येचा पाठला करताना देवपे संघ आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे तर कोंडे सागरे संघांनी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर देवपे संघाकडून प्रतिम सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतील महेश आणि त्याचबरोबर भानुदास देसले. तर पहिल्याच चेंडूवर बाणदास असल्याच्या येतोय तो चौकार. तर पहिल्या चेंडूवर बाणदास असल्याच्या मिळतोय तो चौकार. धाव फलक 4 या धाव संख्येवरती पाहायला मिळतोय. 31 धाव संख्येचा पाठला करताना देवपे संघ पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. आता मात्र समीकरण असेल 27 धावेच 23 चेंडू. पुन्हा एकदा शॉट विविध चेंडू होता. चेंडू हवे मध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू गाली आणि पहिल्या विकेटचं पतन बाणदास बॅक टू द पवेलियन.
पहिले चेंडूवर चौकार लगावला गेला होता आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला मागत परतवलंय गोलंदाज निलेशने. राजेश पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन राजेश ओव्हर द विकेट ने पाहायला मिळेल तो राजेश पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर एक विकेट या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. नवीन आलेला फलंदाज दशरथ नॉन स्ट्राइक ला आपण पाहू शकता तर स्ट्राइक एंड वर महेश प्रथमच या षटकामध्ये. पुढील चेंडू राजेशाचा षटपिचा चेंडू होता पुन्हा एकदा चेंडू हवे मध्ये परंतु चेंडू जाऊन पडतोय नो मॅन स्लॅड मध्ये. दुसरा धावाचा प्रयत्न असणार आहे आणि बघता बघता दोन धावा इथे पूर्ण होत असताना दाफल करता संख्या लगे गेली सहा. या दरम्यान पुढील चेंडू राजेश ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला आणि इथे चेंडूने दिशा बदलली आणि क्षेत्ररक्षण इथे बघत असताना चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर चार धावा चौकार. या दरम्यान पुढील चेंडू होता धावाची संधी इथे पंचांकडे अपील केला जात आहे. पंच ही अपील फेटाळत असताना एक धाव इथे मिळेल एका धावानंतर दाफल करता संख्या येते 11 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू राजेश पुन्हा एकदा लॉफ्ट केला या चेंडूला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि दोन धावा इथे काही रोखू शकत नाहीये. दोन धावा इथे पूर्ण होतील. पहिले षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाखेर धावा करता संख्या येते 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. अजूनही या दिवसातील दोन सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सर्व संघांनी कृपया आयोजकांना सहकार्य करावे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. रिवर्स रिवर्सचा प्रयत्न होता आणि निश्चितच एकच धाव इथे मिळेल. समीकरण उरलंय 17 चेंडू आणि 17 धावांचं. जर धावफल करता संख्या येते 14 धावा. भानदास देसलेच्या रूपाने एक गडी कमावला तो देवपे संघाने. निश्चितच आधी ओव्हर द विकेट दुसरा चेंडू घेऊन या षटकातील
पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता दशरथ याचा आणि इथे मात्र चेंडू डॉट धावसंख्या स्थिर धावसंख्या येते 14 धावा 16 चेंडू आणि 17 धावांची गरज इथून पुढे देवते संघाला पुढील चेंडू दशरथाचा पुन्हा एकदा हलक्या हाताने केला आणि चेंडू बाउंड्रीची दिशा घेतो आणि चेंडू जाईल सीमारेषेबाहेर चौकार धावफलक वाढते धावफलक जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती शेवटचे चेंडू शिल्लक 15 आणि 13 धावांची गरज होती आणि पुन्हा एकदा फटका इथे चांगला आणि फटका देऊन जाईल 4 धावा चौकार इथे षटक समाप्तीचा इशारा आहे तर 3-2 षटक इथे समजा झाले 2 षटक अखेर धावफल करता संख्या ती 22 धावा शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल विजयासाठी 9
तर शेवटच्या चेंडू शिल्लक आहे 10 10 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज दाव फलकरचा संख्या पण पाहू शकता 24 तीन गोड्यांच्या मोबदल्यामध्ये आता रॅकेटला आशुतोष तर गोलंदाजीवर सज्ज होईल तो प्रशांत प्रशांतचा पुढील चेंडू फुल टच चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतो इथे नो चेंडूचा नो प्लस 1 अशा दोन धावा दाव फलकर जाऊन लागले जातील दाफलकर दा संख्या 26 धावा अजूनही 5 धावांची गरज शेवटचे चेंडू शिल्लक 10 फ्रीड असेल पुढील चेंडू दरम्यान लेग स्पिनचा पद्धत होता पुन्हा एकदा आणि अचूक गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून एका धावर समाधान मानावं लागेल दाफलकर दा संख्या इथे 27 9 चेंडू आणि 4 धावांची गरज विजयासाठी देवपे संघाला प्रशांतचा पुढील चेंडू आणि चेंडू इथे थोडीशी उसळी कमी घेतोय आणि त्या कारणास्तव चेंडू इथे मात्र डॉट 10 संख्या स्थिर 10 संख्या ती 27 धावा आठ चेंडू आणि 4 धावांची गरज पुन्हा एकदा खराब चेंडू होता आणि इथे थोडीशी दिशा बळकटताना दिसते आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रशांत पुन्हा एकदा सूर्यपदेचा चेंडू होता फटका इथे चांगल्याने या फटक्यावर मिळतील फक्त एक धाव धावफलक मारते धावफलक जाऊन बसते 29 या धाव संख्येवरती पुन्हा एकदा थोडस पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो आणि इथे स्कोर्स लेवल होत असताना एका धावीची गरज आहे इथून पुढे विजयासाठी देवबे संघाला पुन्हा एकदा दिशा खराब आणि इथे वाईट चेंडू आणि इथे विजय प्रस्थापित करत असताना देवते संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन धडक मारतोय देवते संघ हार्डलॉक कोंडे साखरे विरोधात शिरगाव बी संघ तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच